मैं आता
तुझा पण आला आता अजून इथून येत काय तर चेअर घ्या थांबा एक मिनिट खालच पण खाली घेतलं दुकान सध्या घेतलं तू बरं आहे का सांगितलं होता आता इथला घेत असतो हा चला म्हणजे 12 रुपये खा निघून गेले असते त्याने बाजाराचा एवढं बघत का हा फुल एवढा फुल नुसतं एवढा असं घ्या बा आता वरण ते सगळं घेऊ शकतो गाडी लागला तिकडं माहिती म्हणजे असं तुम्ही लहानाचं मोठं कसं झालात काय काय तुम्हाला त्रास झाला काय काय तुम्हाला चांगलं झालं ते सगळं सांगा आम्हाला जेवढं आठवतं तेवढं सांगा आता हे पुराणशास्त्र सांगितले की नाही नाही मागचं म्हणतोय मी मागे तुम्ही लहान असताना काय करत होता तुम्ही किती वर्षाचे होता लग्न असताना 14 वर्षाचे असं 14 वर्षाचे होते त्यावेळेला कसं काय होतं ते घर घेतलं तुम्ही घर नाही घेत नाही का कोठे होता कोठे होता इथे कोठे होता म्हशी बांधायचं आणि की आणि स्वयंपाक करताना ते संडास होता ते सदाचे दुकान आहे ना तेवढेच जागा आणि त्याच्यावरती माझी आमचे पाहुणे आले की जेव्हा बाबा आमच्या घरी लोकांच्या घरी झोपायला जाय तसं होतं पहिले मग त्यावेळेला तुमचा म्हणजे पैसा वगैरे चांगला होता का नाही पैसे असून
त्यांनी मुलं नव्हते ना उदास मंदिर होते असं मुलं नव्हते काय नव्हते बांधून मी काय करू असं भाऊजी तू वाटण्यात झाले तिथं शेत घर आहे तिथं होते मिळून होते मग आमची जाऊ फार गुलाम होते म्हणाले मग हे झगडा होऊ लागले भावानं म्हटले नानू दे माझं वाटणे करून द्या तुम्ही मग त्यांचं भाऊ मग काय बाबा वाटणे मागू लागला नाही भाई आता किती दिवस राहायचं अनेक करून खाता धोरू नावला राहतो मग तिने आमचे जेठ म्हटले तुला चार अन्न देतो मी बाराने घेतो बर वाटणे तुला दोघ तुम्ही हा तुम्हाला चार अन्न देतो मी बाराने घेतो वाटणे का होईना भाई जे तुम्ही देता ते मी घेतो तक्रारच केली मी तिने जे दिले ते ना कसं तिने घी घातले तसं गपचीप उचलले म्हणजे चांगलं होतं म्हणजे काय म्हणजे भांडले नाहीत काय नाहीत असं भांडणं नाही तंड नाही का नाही त्यांच्या घरात भांडे नाही कुंडे नाही आमची जाऊ इथं तितंब्याचं घर होत तितंब्याच्या घरात समजा घेऊन जाऊन भांडे भरले आमचे घरचे पाहू लागले माझी बहीण पाहू लागली मग तिने म्हटले त्यांच्या बायकोला भांडे भांडे तू खरक हलक्या मनानं भांडण करू नको बर मी हजार ठिकाण 2000 खर्चे भांडेच भांडे आणि भांड्याची किंमत आहे तसं तिने म्हटले हसत करत तिने वाटणी घेऊन त्या दुकानात दुकानात मग मुलं कधी झालेत मग लग्न हे वाटण्या झाल्यावरच लग्न करून घेतले वाटण्या झाल्यानंतर झालं का लग्न वाटण्या झाले ना त्यांचे रेगन रुपये लागले ना वास्तू जुनं स्वतः जर पूजा तुझ्या कराव की पूजा ते केलं मग लगीन केलं बर मग मग लग्नाच्या 14 वर्षाची मी होते 14 वर्षाचे लगीन करून घेतले लग्न करून घेतल्यावर तिथं काय होतं घरात गाडी होती तर आत दगड घातल्यास वजन कसली गाडी मग ते गाडी मग मी चिंती द्याव की काय तुमचा संसार का गाडी काय आणि की एवढं भोगून दिलेत आम्हाला बातमीला तुम्ही तिकडे जा तिकडे खाऊ उद्या अभिषेक होता सकाळी अभिषेकाचा मृत्यू त्यांना सांगा की आमचं मॅरेज हे करून दिलं त्यांनी माहिती का अरेंज अरेंज ते केलं आमचं मॅरेज तेच सांगून आमचं मॅरेज
असं का ते म्हणजे असे एक दोन तीन चार पाच सहा सगळे म्हणून 24 होते 24 थोडं वाकड झालं का वाटे ते ब्रासच असच आहे का तुम्ही साईडला आहात की तसं दिसतंय तो कोण आत्मा तिकडे थोडस अभिषेक एल्लारू माडिद्रे ಒಂದೇ ದೇವರು ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಭಗವಾನ್ माझ्या मोतींचे घरचे आम्ही त्यांचे घरचे त्यांचे घरचे त्यांचं संगत होत शिखरजीला जाऊन येऊन आमचे जेठ होते जे त्यांना सुद्धा त्यांनी शिखरजी काढले घरी सरपंच त्याला घेऊन तुम्ही पण केला होता मी माझ्या लगीन झालं शिखरजी करून माझं लग्न झालं तो पण माझ्या लगीन झालं यात्रा मी करावं कोणत्या भावाच नाही वाटण्या झाले की तिने ही चालले मानसे जाऊन मला उठविले त्याला तुझ्या भेट द्यावाला गेले माझं भागी